हेलो स्टूडेंट्स वेलकम इन द लेक्चर ऑफ इनऑर्गेनिक केमिस्ट्री सो गाइस टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लास्ट टॉपिक ऑफ दिस चैप्टर दैट इज स्पेक्ट्रोकेमिकल सीरीज सो व्हाट इज स्पेक्ट्रोकेमिकल सीरीज व्हाई बी कॉल्ड दिस सीरीज आज अ स्पेक्ट्रोकेमिकल सीरीज दिस ऑल थिंग्स टुडे वी आर गोइंग टू डिस्कस खूब छोटा सा टॉपिक है लगे हो अतिशय महत्त्वाचा टॉपिक स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजवर कुठला ना कुठला क्वेश्चन असणार आहे आणि पूर्ण लिगँड्स जे आहेत त्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजवर डिपेंडंट आहेत तर आपण मागच्या लेक्चरला बाकीच्या गोष्टी बघितल्या की स्ट्रॉंग फील्ड लिगॅन कुठल्या विक फील्ड लिगॅन कुठल्या स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्स कुठले बिग फील्ड कॉम्प्लेक्सेस कुठले का आपण स्ट्रॉंग फील्ड म्हणतो का फील्ड म्हणतो त्याच्यात डेल्टा ऑक्टा आणि पेरिंग एनर्जीचा रिलेशन कसं आहे कोणत्यामध्ये कुठला गेटर आहे कोणत्यामध्ये कुठला लोवर आहे तर या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय शांततेत तर आज हा आपला शेवटचा टॉपिक दॅट इज स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तो व्हॉट इज स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज और द मॅग्निट्यूड ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग दॅट इज टेन डिक्युअर डेल्टा व्हॅल्यू इज डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ लेकॅन तर जे मॅग्निट्यूड असतं क्रिस्टल फील्ड स्प्रिटिंगचं दॅट इज की किंवा ती एनर्जी असते क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगची ती आपल्या मागच्या लेक्चरून समजलं की ते टोटल डिपेंडंट असतील लिगँडच्या नेचरवरती मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं की स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यावर तो त्याची एनर्जी टेन डिक्यूची असणार आहे ती हायर असणार आहे ज्यावेळेस लिगॅण वीक फील्ड असणार आहे ती क्रिस्टल फील्ड स्पेटिंग एनर्जी कमी असणार आहे किंवा लो स्पिन हायस्पिन कॉम्प्लेक्सेसमध्ये आपण ते बघितलं की कोणत्या वेळेस स्पिन कमी असणार आहे कोणत्या वेळेस जास्त असणार आहे सो टोटली डिपेंड ऑन द नेचर ऑफ द लिगँड की सगळं जे काही आहे ते त्या लिगँडच्या नेचरवर डिपेंड करतं द डिफरंट लिगॅण्ड हॅविंग डिफरंट ॲबिलिटी टू कॉज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग हेही तेच की लिगँडच्या वेगवेगळ्या नेचरवरून किंवा डिफरंट जे लिगँड्स आहेत त्यांची डिफरंट ॲबिलिटी असते टू कॉज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग याचंच अतिशय सोपं उदाहरण आपल्या वर्गातलं की वर्गात जे सगळे विद्यार्थी आहेत ते सगळ्यांची बुद्धिमत्ता किंवा सगळ्यांचं जे नेचर आहे प्रत्येकाचं प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा गुण आहे प्रत्येकाची काहीतरी वेगळी ॲबिलिटी आहे सगळ्यांची सेम आहे का वर्गातली जे शंभर मुलं आहेत प्रत्येक सगळ्या मुलांची बुद्धी किंवा सगळ्यांचं जे नेचर आहे किंवा प्रत्येकाची बोलायची वागायची पद्धत ही सेम असूच शकत नाही तर ती प्रत्येकाची जी ॲबिलिटी आहे किंवा प्रत्येकामध्ये वेगळा जो गुण आहे तो वेगळा आहे प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं असणार आहे त्यांचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर असते काही मोर इलेक्ट्रॉन डोनर विद्यार्थी असतात काही मोर ॲक्सेप्टरच असतात आयुष्यभर फक्त ॲक्सेप्ट करत असतात काही जे आहे ते डोनेटच करत राहत असतात काही जे विद्यार्थी आहेत ते तेवढ्याच प्रमाणात ॲक्सेप्ट पण करतात तेवढ्याच प्रमाणात डोनेट पण करतात तर अशा पद्धतीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ही ज्या लिगँड्स आहेत त्यांची गोष्ट आहे की लिगँड जे आहे ती प्रत्येकाची ॲबिलिटी जी आहे ती डिफरंट असते वीक अँड स्ट्राँग फील्ड अँड किंवा सेंट्रलच्या ज्या लिगँड्स आहेत त्या समथिंग की ज्या दोघंही गोष्टी बॅलन्स करत असतात म्हणजे अगदी रिलेटेड गोष्टी आहेत आपल्या डेली लाईफमधल्या केमिस्ट्रीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्या डेली लाईफची रुटीनमध्ये आहेत किंवा रिलेटेड आहेत तर वेगळं काही नसतं याच्यामध्ये त्याच पद्धतीने लिगॅन काय असतात की प्रत्येकाची ॲबिलिटी जी असते ती डिफरंट असते क्रिस्टल फिल फिटिंगमध्ये सो वेन द लिगँड्स आर अरेंजड अकॉर्डिंग टू देअर अॅबिलिटी so, टू कॉस क्रिस्टल फील्ड फिटिंग दे फॉर्म अ सिरीज नोन ॲज क्रिस्ट स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तर या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये काय आहे की त्या लिग्यांसी जी आहे ती अरेंजमेंट केलेली आहे एका सिरीजमध्ये एका सिरीजमध्ये तर तिची जी अरेंजमेंट आहे ती कशावरून की त्याची जी ॲबिलिटीज आहे किंवा त्या वेगवेगळ्या लिग्यांची जी ॲबिलिटी आहे क्रिस्टल फील्ड फिटिंग दाखवण्याची तर त्यानुसार त्याची एक सिरीज बनवली गेली आहे त्या सिरीजला आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असं म्हणतो इट इज कॉल्ड सो बिकॉज द फील्ड स्ट्रेंथ ऑफ लिगँड्स आर ऑप्टेन फ्रॉम द स्पेक्ट्रो ऑफ कॉम्प्लेक्सेस स्पेक्ट्रो केमिकल सिरीज त्याच्या नावातच बघितलं की ते ही जी सिरीज बनवली गेलेली आहे त्या लिगँडची स्ट्रेंथ असणार आहे किंवा त्याची ॲबिलिटी जी आहे ती ऑपटेन कशापासून केली फ्रॉम स्पेक्ट्रा ऑफ द कॉम्प्लेक्स की कॉम्प्लेक्सचा जो स्पेक्ट्रा आहे त्याच्यानुसार त्या लिगॅन्सची ॲबिलिटी किंवा त्या लिगॅन्सची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यानुसार ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे ती बनवली गेली प्रत्येकाची ॲबिलिटी वेगवेगळी आहे पण त्याच्या स्पेक्ट्रानुसार ती एक सिरीज बनवली गेली आहे तिला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असं म्हणतो तर ती सिरीज कशा पद्धतीची आहे बघा आयोडीन ब्रोमिन क्लोरीन फ्लोरिन दॅट इज हायड्रॉक्साइड आयन दॅट इज सुपर ऑक्झो दिस इज ॲक्वा लिगँड पिरिडिन अँड अमोनिया लिगँड दिस इज इथेन डायमईन लिगँड दिस इज येनोटू लिगँड दिस इज मिथल मिथील लिगँड मिथिल आयन दिस इज सायनाइड लिगँड लास्ट वन इज तर अशा पद्धतीची एक सिरीज बनवली गेली आहे तर जर बघितलं आपण की या सुरुवातीचे लिगँड्स आहेत त्या स्ट्रॉंग पाय डोनर लिगँड्स आहेत त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर पुढचे जे लिगँड्स आहेत ते वीक पाय डोनर स्ट्राँगनंतर थोडे वीक झाले पाय डोनर त्यानंतर मग लगेच पुढे कुठलाही पाय इफेक्ट नाही कुठलीही डोनेट करत नाही स्ट्रॉंग स्ट्राँग नाही वीक नाही कुठलाही पद्धतीचा पाय इफेक्ट नाही अशा लिगँड त्यानंतर वीक पाय ॲक्सेप्टर आणि स्ट्राँग पाय ॲक्सेप्टर स्ट्राँग डोनरपासून स्ट्राँग पाय ॲक्सेप्टरपर्यंत जी सिरीज आहे की ही आपली स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज सो so, आपल्याला माहिती ह्या ज्या स्ट्रॉंग पाय डोनर आणि वीक पाय डोनरच्या लिगँड्स आहेत त्या सगळ्या वीक फील्ड लिगँड्स आहेत आणि ज्या स्ट्रॉंग पाय ॲक्सेप्टर किंवा वीक पाय ॲक्सेप्टरच्या लिगँड्स आहेत त्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत स्ट्रॉंग फील्ड आणि विक फील्ड लेगँडची ही सिरीज बनवली गेली आहे तर ज्यात काय की कार्बोनिल ह्या मोर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन आहे ॲज कम्पेर्ड टू सायनाइड सायनाइड इज मोर दॅन This Cs three uh, minus Cs three minus is greater than N O two minus. Is then ethylene diamine? Ethylene diamine is more strong field than ammonia or pyridine. Ammonia and pyridine having same by effect or having same no strong or no, sometime it shows strong field, sometime it shows weak field ligand. According to their uh, central metal atom, the ligand shows their nature. That is. दिस इज स्ट्रॉंग फील्ड ऑर धिस इज विग फील्ड लिगॅन्स देन आक्वा लिगँड हा दिस इज वॉटर लिगँड वॉटर मॉलिक्यूल नंतर हा तुमचा सुपर ऑक्सो त्यानंतर हायड्रॉक्साइड फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन अशा पद्धतीची ही सिरीज आहे तर ह्याच्यावरच्या लिगँड्स आहेत त्या स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्स आणि ही तुमचे वीक फील्ड लिगॅन्स या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवर शॉर्ट नोट किंवा एम सी क्यू किंवा ही ऑर्डर तुमची पाठ असायला हवी पाठ करण्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने बघितलं स्ट्रॉंग फील्ड मी त्याच्यामुळे लिहून दिलं आहे की स्ट्रॉंग पाय डोनर वीक पाय डोनर नो पाय इफेक्ट वीक पाय ॲक्सेप्टर आणि स्ट्रॉंग पाय ॲक्सेप्टर याच्यावरून तुम्हाला आयडिया येईन की कशा पद्धतीची त्याची अरेंजमेंट केली आहे किंवा कशी ती सिरीज बनवली आहे अकॉर्डिंग टू स्प इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा तर ह्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते बघूया सो इट इज कॉल्ड स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज बिकॉज द फील्ड स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड ऑप्टेंड फ्रॉम स्पेक्ट्रा या सिरीजला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज का नाव दिलं असं बोगाच दिलं का काही नाव नव्हतं म्हणून स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज दिलं का तर नाही तर जी लिगॅन फील्ड किंवा लिगॅन्डची जी स्ट्रेंथ आहे फील्डमध्ये तर ती स्पेक्ट्रा त्या कॉम्प्लेक्सच्या स्पेक्ट्रापासून ऑप्टेन केली गेली आहे फ्रॉम व्हेरियस मेटल आयन्स विथ तर वेगवेगळ्या मेटेरियल आयन्सोबत जे लिगॅनचा जो आहे तो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा काढला गेला आणि त्याच्यानुसार त्याची ही सिरीज बनवली गेली आहे त्याच्या स्ट्रेंथनुसार किंवा त्याच्या ॲबिलिटीनुसार त्यानुसार ही सिरीज बनवली गेली आहे आणि त्यामुळे त्याला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असं नाव देण्यात आलेलं आहे द नेक्स्ट इज हिट इज एक्सपिरिमेंटली डिटर्माइंड अँड इन्क्लूड्स ऑल द फॅक्टर्स लाईक डीऑर्बिटर स्प्लिटिंग बॉन्ड फॉर्मेशन एक्सेट्रा डज नॉट डिपेंड्स ऑन सी एफ एस ए ओनली तर ही जी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे तर ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली गेली आहे किंवा कॉम्प्लेक्स मध्ये जे लिग हँड्स असणार आहे स्ट्रॉंग फील्ड आणि बिग फिल्ड फिल त्या कशा ओळखायच्या तर ही उगाच सिरीज बनवलेली नाही तर सर्वल ते सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक स्पेक्टर बघितला त्या लिग त्याच्यानुसार ती सिरीज बनवली सगळं एक्सपेरिमेंटली डिटर्माइन करून बघितलं त्यानंतर त्याच्यात जेवढे जे फॅक्टर्स होते डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग त्यानंतर पाय बॉन्ड फॉर्मेशन करून किंवा त्याची जी सी ए पी सीवर डिपेंडन्सी आहे या सगळे फॅक्टर्स बघून ही सिरीज बनवली गेली आहे आणि ही एफ एस सी दॅट इज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीवर फक्त डिपेंडंट नाही ही सिरीज तर याच्यात त्याचे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते इन्क्लूड केले गेलेले आहेत लाईक ऑर्बिटल स्प्लिटिंग पाय बॉन्ड फॉर्मेशन एक्सेट्रा तर ह्या सगळे फॅक्टर्स त्याच्यात एक्सपेरिमेंटली बघून घेतल्यानंतर ही सिरीज बनवली गेलेली आहे देन इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन ऑर्डर बिकॉज इट कंटेन्स बोथ द इफेक्ट ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्डिंग तर ही जी सिरीज आहे ती डिफिकल्ट आहे एक्सप्लेन करायला त्याची ऑर्डर जी आहे ती अतिशय डिफिकल्ट झाली होती किंवा डिफिकल्ट आहे सुद्धा एक्सप्लेन करायला कारण इट कंटेन्स बोथ द इफेक्ट की त्याच्यात सिग्मा आणि पाय इफेक्टसुद्धा आहे काही सिग्मा डोनर आहेत काही पाय डोनर आहेत त्याच्यात दोघंही इफेक्ट असल्यामुळे सिग्मा आणि पाय बॉन्डिंगची इफेक्ट असल्यामुळे इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन ऑर्डर नेक्स्ट <laughs> इज आता त्याची अरेंजमेंट कशी ती पाठ करण्यासाठी बघा की द हलाइट्स आर विक फिल्ड लिगॅन्स जेवढे पण हलेझॉन्स आहेत फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन तर ते विकफील्ड लिगँड्स जे आहेत ते दाखवत असतात द हलाईट्स आर इन ऑर्डर एक्सपेक्टेड फ्रॉम इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट तर लिगँड ज्या आहेत त्या हलाइट्स का विकफिल्ड लिगँड्स त्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्टवरून त्या ठरवण्यात आले आहेत द ऑर्डर टू ऑफ अदर लिगँड्स कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ को बॉन्डिंग आणि त्या बाकीच्या लिगँड्सची जी ऑर्डर आहे ती कशावरून एक्सप्लेन केली आहे की को त्याची कोबालेंट बॉन्डिंगच्या नेचरवरून तर तो कोबालेंट बॉन्डिंगचा पॅटर्न कसा असणार आहे इट इज ड्यू टू इन्क्रीजिंग द सिग्मा डोनेशन की सिग्मा डोनेशनच्या सिग्मा डोनेशनच्या इन्क्रीजिंगवरून तो पॅटर्न ठरवला आहे तो पॅटर्न कसा आहे सगळ्यात आधी हलाईट डोनर्स सगळे हलाईट डोनर्स सगळ्यात आधी त्यानंतर बघितलं आपण ऑक्सिजन डोनर्स पुढे जाऊन लगेच ऑक्सिजन डोनर्स की जेवढे पण ऑक्सिजन डोनर हे तुम्हाला बघते एवढं बघायचं की सगळ्यात आधी फ्लोरीन सॉरी सगळ्यात आधी हॅलोजन्स त्यानंतर ऑक्सिजन डोनर त्यानंतर पुढे जाऊन लगेच नायट्रोजन डोनर लगेच पेरिडीनमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो इथे ऑक्सिजन इथून नायट्रोजन सुरू झाला नायट्रोजन इथलीन डायमाइंडमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो इन टूमध्ये नायट्रोजन आणि लास्ट इज कार्बन डोनर्स की अतिशय सोपी आहे याच्यानुसार जर गेलं तर अतिशय सोपी ची ही जी सिरीज आहे पाठ करण्यासाठी आहे सगळ्यात आधी हॅलोजन्स त्यानंतर ऑक्सिजन डोनर त्यानंतर इथे नायट्रोजन डोनर आणि लास्ट म्हणजेच कार्बन डोनर अशा पद्धतीची ही सिरीज आहे नाव द नेक्स्ट पॉईंट इज द टेन डिक्यू फॉर सायनाइड आयन इज अबाउट ट्वाइस दॅन दॅट ऑफ द वेग फील्ड हॅलाइड्स तर आपल्याला माहिती सायनाईड लिगँड जी आहे, आहे। ती स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे अतिशय स्ट्रॉंग फील्ड लिगँड तर त्याची जी क्रिस्टल फील्ड स्पीडिंग व्हॅल्यू आहे किंवा जी एनर्जी आहे टेन डी सायनाइडसाठी तर ती अबाऊट ट्वाईस दाईन दॅट ऑफ द वीक फील्ड हालाइड्स ती लिगँडपेक्षा दुप्पटीने जास्त असते ट्वाईस म्हणजे दुप्पटीने ती जी क्रिस्टल फील्ड स्पीडिंग किंवा टेन डी व्हॅल्यू आहे सायनाईड्सची स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्सची ती वीक फील्डपेक्षा इन टू टू जास्त असणार आहे हालाइड्सपेक्षा सो धिस इज ड्यू टू मेटल टू लिगॅन्ड पायबॉन्ड हे कशामुळे झालं तर मेटल आणि लिगँडमध्ये पायबॉन्ड फॉर्मेशन झाल्यामुळे काय झालं तर इन विच मेटल डोनेट्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट फिल टी जी ऑर्बिटल्स टू बॅकँड लिगँड ऑर्बिटल्स तर का झालं तर मेटल डोनेट करतो आपल्या इलेक्ट्रॉन कशात टी टूजी फिल ऑर्बिटल्समधून लिगँडच्या बॅकँड ऑर्बिटलमध्ये आपल्याला माहिती आहे सायनडमध्ये सिग्मा आणि पाय दोघंही जे आहेत बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते मग याच्यात मेटल जो आपला आहे तो आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो फिल टी मधून मेटल टू लिगॅन चार ट्रान्सफर करत असतो किंवा मेटल टू लिगॅन बॉन्डिंग होत असते आपल्या लिगँडच्या बॅकहेंड ऑर्बिटलमध्ये द लास्ट पॉईंट इज बाय युझिंग स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज द डी ऑर्बिटल स्प्लिटिंग हँड हेन्स द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ऑफ विजिटल ॲब्सॉप्शन बँड्स फॉर टू कॉम्प्लेक्सेस कंटेनिंग द सेम मेटल अँड बट डिफरंट लेगँड्स कॅन बी प्रेडिक्टेड तर या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजून काय बघायला मिळालं आपल्याला की कॉम्प्लेक्सेसमध्ये सेंट्रल मेटल आयटम सेम जरी असला पण त्याच्यात जर लिगॅण्ड डिफरंट असल्या तर ते त्याचे ॲब्सॉप्शन किंवा त्याची जी एनर्जी आहे ती डिफरंट असणार आहे प्रेडिक्ट करायला ही आपल्याला ह्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या लेगँड्सवरून आपल्याला ले समजलेलं आहे क्या आपण मागचं एक्झाम्पल बघितलं सायनाइड आणि हॅलोजन्स की त्याची एनर्जी दुपटीने जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू हायलोजन एनर्जी त्याच्यामुळे तरी सेंट्रल मेटल आयटम सेम असला पण लिगॅण्ड जर डिफरंट असली तर त्याची एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सीज विजिबल ॲब्सॉप्शन बँड्स जे असणार आहेत ते वेगळे दाखवणार आहेत स्पेक्ट्रिकोकेमिकल सिरीजनुसार सो so, दिस इज अबाउट स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज अतिशय सोपा टॉपिक होता स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज सगळ्यात आधी फ्लो हॅलोजन डोनर्स त्यानंतर ऑक्साईड डोनर्स त्यानंतर नायट्रोजन डोनर्स आणि लास्टमध्येच कार्बन डोनर्स अशा पद्धतीने ती सिरीज आपण एक्सप्लेन करून घेतली त्याच्यात नेमकं काय काय आहे ते बघितलं त्याला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड बाय किंवा इलेक्ट्रॉनिक स्पेक्टरांनुसार ते एक्सपेरिमेंटली आपण ही जी शी सिरीज आहे ती बनवली गेलेली आहे तर अशा पद्धतीने ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे ते आपल्याला पुढचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लागणार आहे किंवा ज्या जे स्ट्रॉंग फील्ड आणि विक फील्ड लिगँड्स आहेत या एकदाच्या माहीत पडल्या तर त्याच्यावरून आपल्याला कॉम्प्लेक्सची सी ए पी सी काढायला क्रिस्टल फील्डची एनर्जी काढायला अतिशय सोपं जातं आणि आपण सहजगत्या पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात तर अशा पद्धतीने आपलं हे जे चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर दॅट इज मॉडर्न थेरीज ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड पार्ट बी ते इथे संपलेलं आहे पहिला आणि दुसरं चॅप्टर आपण संपलेलं आहे आता आपण पुढच्या लेक्चरला आपलं नवीन जे चॅप्टर आहे पुढचं दॅट इज मॉडर्न थेरीज ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड पार्ट सी ते आपण स्टार्ट करणार आहोत कंटिन्युअसली तर हे दोन जे चॅप्टर आहेत अतिशय महत्वाचे एक टोटली एकमेकांवर डिपेंडंट चॅप्टर आहेत त्याच्यामुळे जरी नाही समजले तरी मागचे लेक्चर्स बघा पूर्ण परत परत तुम्हाला ऑप्शन्स आहेत की परत तुम्ही बघू शकतात लेक्चर्स मागचे आणि कंटिन्युअसली लेक्चर एक एका एका दिवशी सगळे लेक्चर्स बघून तुम्ही एका फ्लोमध्ये येऊ शकतात आणि तुम्हाला पूर्ण जे चॅप्टर आहे ते इझिली समजू शकतं तर अशा पद्धतीने हे आपलं चॅप्टर होते त्याच्यात आपण VBT एक्सप्लेन केली चे असम्शन्स लिमिटेशन्स बॅलन्स बॉन्ड थिरी काय काय सांगतं हे आपण या चॅप्टरमध्ये शिकलो त्यानंतर बॅलन्स बॉन्ड थिअरी नंतर आपण त्याच्यात सगळे आपण त्याची त्याची बॅलन्स बॉन्ड थिअरी किंवा बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन बघितलं वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सेसचं ते बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन बघितल्यानंतर आपण इनर ऑर्बिटल आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सचं कंपॅरिजन केलं त्याचं डिफरन्शिएट केलं दोघंही अतिशय महत्वाचा टॉपिक तो सुद्धा तेही आपण एक्सप्लेन केलं त्यानंतर वीबीडीचे काही लिमिटेशन्स आहेत ते, लिमिटेशन ते एक्सप्लेन केले वीबीडीचे लिमिटेशन्स झाल्यानंतर आपण लगेच सी एफ डीकडे वळालो पुढच्या थेरीकडे दॅट इज क्रिस्टल फील्ड थेरी क्रिस्टल फील्ड थेरीचे सुद्धा आपण अजम्प्शन्स बघितले अझम्शन्स बघितल्यानंतर त्याच्या डी जनरसी किंवा ऑर्बिटलचे शेप्स बघितले आपण पाच शेप्स डी एक्स वाय डी वाय झेड डी एक्स झेड डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी जे स्क्वेअर याचे दोन सेट बनवले एनर्जी अकॉर्डिंग टू देअर एनर्जीज ते दोघही सेट आपण त्याचे सेप्स बघितले त्यानंतर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग बघितली ऑक्ट्राडल कॉम्प्लेक्समधली कशा पद्धतीची स्प्लिटिंग होते किंवा ते त्याचं ॲप्लिकेशन आहे की सी एफ टीचं ऑक्टाडल कॉम्प्लेक्समध्ये ते आपण डिस्कस केलं त्यानंतर ते आपण त्यानंतर पुढे जाऊन अँड स्ट्रॉंग लिग अँड लो स्पिन हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस कुठले कुठले आहेत स्ट्रॉंग फील्ड डिगॅन्स कुठल्या विकफील्डिगॅन्स कुठल्या हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं अतिशय शांततेत एका चॅप्टरसाठी मॅक्झिमम सात ते आठ सॉरी नऊ लेक्चर्स आहेत ते आपण टोटल बारा तेरा लेक्चर्समध्ये पूर्ण चॅप्टर गेला आपलं अतिशय शांततेत आपण हे चॅप्टर घेतलेलं आहे सो तरीही काही डाऊट्स असतील तरी विचारा क्लासरूमला विचारा पर्सनली विचारा पण पर विचारा एवढंच माझं म्हणणं आहे जे नाही समजलं ते तर इथे थांबूया आपण थँक्यू सो मच